सुधारित नागरिकत्व दुरुस्ती कायदा विरोधात युरोपीय संसदेच्या सदस्यांनी मांडलेल्या प्रस्तावावर आज होणार मतदान मार्च पर्यंत लांबणीवर गेलंय. सीएए विरोधात युरोपीय संसदेच्या सदस्यांनी 5 ठराव बुधवारी ब्रसेल्स मध्ये युरोपीय सदेमध्ये मांडले होते, मात्र या ठरावावरील मतदान मार्च पर्यंत लांबणीवर टाकण्यात आलंय. सीएए हा मूलभूत भेदभाव करणारा असल्याचं संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयुक्तांनी आपल्या निवेदनात म्हटलंय. या पक्षपाती सुधारणा कायदा हा रद्द करावा असं आवाहन भारत सरकारला करण्यात आलंय.